नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। तर काल आपण नगर जिल्ह्यातील काष्टीचा गाय बाजार आणि म्हैस बाजार पाहिला, तर आज आपण सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील गाय बाजार पाहणार आहोत। तर आजची तारीख आहे 29 सप्टेंबर 2024, वार आहे रविवार। तर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील, ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही, त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे घर बसल्या तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील गाई म्हशींचे चालू बाजार भाव पाहता येतील। आणि या आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रकारच्या गाई पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। तर पाहू शकता हे 4-5 दिवस वेळेला बाकी आहेत, ही गाय आपण पाहणार आहोत। किती पिल्या मागच्या वेळात? 25-26 लिटर। काय जरा थोडी व्यक्कार दिसते, कसला जरा काय फट वगैरे आहे? नाही काय व्यापार आहे, शेतकरी। काय किंमत सांगताय गाईची? 80,000। द्यायचे घ्यायचं काय होईल? समोर समोर कमी जास्त होतील। नंबर सांगा आपला। 72-19-41 80-58। गाव कोणतं आहे आपलं? विटा। विटा माहिती आहे का? तुमच्या भागात दुधाला दर किती? 35 रुपये भेटत। अनुदान भेटत? अनुदान भेटत का पण तुम्हाला? नाही भेटत। चालत ठीक। नाव काय? अमर शिंदे। चालत ठीक। तर पाहू शकता मित्रांनो ही वेलेली गाय आहे। खाली काय आहे याला? कालवड आहे का? किती दिवस झालं वेली? 1 महिना झालं। 1 महिना झालं वेलेले। तर दूध किती आहे चालू? चालू दूध किती? 17 लिटर। तर पिऊन देणार का घरी गिरायक आले एखाद? देणार का? नाव काय आपलं? पप्पू येळे। गाव कोणतं? बर। तालुका जिल्हा कोणता? जिल्हा सोलापूर। काय किंमत सांगता गायची? 60,000। द्यायचं घ्यायचं काय होईल? कमी जा 50 पत्र। 17 लिटर दूध पिऊन देणार। नंबर सांगा आपलं। 72-18-82-84-66। चालत ठीक। पाहिजे असेल तर कॉल करू शकता तुम्ही। व्यापारी का शेतकरी? शेतकरी। एकच काय आहे? एक। पाहू शकता तुम्ही गाय वगैरे कशी आहे ती। खाली कालवड आहे, 1 महिन्याची वेलेली आहे। 60,000 रुपये सांगतायत, फायनल 50 म्हणतात। तरी पण समोर समोर कमी जास्त नक्की होतील। तर पाहू शकता ज्यांना टॉप क्वालिटीची गाय पाहिजे असते, त्यांच्यासाठी ही गाय आपण कव्हर करतोय, कारण कमी देतात तशा जशा तशा आपण गायी कव्हर करतो। साधा दुसरं वेत आहे। किती पिले पाहिले आता? 28 लिटर। काय किंमत सांगता? 1,55। द्यायचं घ्यायचं काय होईल फायनल? 1,25,000 पुढं हात नाही होणार का? 1,25,000। नंबर सांगा बरं आपण। 98-90-05-74-74-62-62। गाव कोणतं आपलं? जवळ। तालुका सांगोला जिल्हा सोलापूर। नाव काय आपलं? रणजित काशीद। व्यापार ना आपला? किती गाय आणले? 2 आणले का? बाजार शांत आहे का? बाजार शांत चांगला आहे बाजार। चालत ठीक। तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो। गाय तुम्ही पाहू शकता धडाला वगैरे हाईटला, साधा दुसरे वेत। तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता। तर पाहू शकताय पार्टी गाय आहे, तर ज्यांना पार्टी पाहिजे त्यांच्यासाठी गाय चालू दूध किती आहे? 4-4 लिटर। काय किंमत सांगताय? 35,000। द्यायचं घ्यायचं काय होईल? नंबर सांगा बरं आपलं। 98-22-46-46-28-27-47. गाव कोणतं आपलं? बारामती जायगा। दूध किती म्हटलंय? 4-4 लिटर। फायनल काय होईल ह्याची किंमत? तरी 30,000 रुपयाला फायनल होईल, 8 लिटर दूध देऊ। चालतं ठीक आहे। 12-13 दिवस तर वेळेला 12-13 दिवस बाकी आहे। तर जर्सी ब्रीडची गाय आहे, तर ज्यांच्या कमी येतात जर्सी गायसाठी, त्यांच्यासाठी ही गाय आपण कव्हर करतोय। किती वेळा खाली होती ही गाय? तिसऱ्यांदा। मागच्या वेळेला किती लिटर चालले? 9 धानं चालले एका टायमिंगला। किंमत काय सांगता? 65,000 रुपये। द्यायचं घ्यायचं काय होईल? 60 पर्यंत। नंबर सांगा बरं। 86-04-04-55-55। गाव कोणतं आपलं? आनगर। तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर।
पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकताय. तिसऱ्यांदा ही गाय खाली होत आहे, ठेप्याला वगैरे चांगले आहे, 10-12 दिवस वेळेला बाकी आहेत, तर पाहू शकताय गाय. तर मित्रांनो, आपले चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जसा कमेंट करचाल तसा मी व्हिडिओ बनवेन, तशा प्रकारच्या गाय मी व्हिडिओमध्ये कव. तर पाहू शकता मित्रांनो, ह्या कालवडीची आता आपण माहिती जाणून घेणार आहोत. ठेप्याला वगैरे चांगला आहे, हिरवा भरदार, थोडं हिरवा घ्या. किती वेळा खाली होत आहे? दुसऱ्यांदा का? किती चाललंय पहिल्या वेळाला? 22 लिटर चाललंय. मग काय किंमत सांगता? 1-10 द्यायचं घ्यायचं काय होईल? नंबर सांगा बरं. 75 07 84 883. गाव कोणता? मंगळवेड्यात आहे. चालतंय, ठीक आहे. फायनल एक आकडा काय होईल तर? बरं बरं, चालतं, ठीक आहे. पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता. शेतकरी आहे ना आपण? चालतं, ठीक आहे. तर पाहू शकता मित्रांनो, वेळेला दाखली गेली आहे. तर ठेप्याला वगैरे चांगले हे जे आपण माहिती जाणून घेणार आहोत. किती वेळा खाली होते? दुसऱ्यांदा आहे का? किती पिले पहिल्या वेळाला? पहिल्या वेळाला किती चाललं? 22 पिले. काय किंमत सांगता आता? 95 द्यायचं घ्यायचं काय? 75 ला होईल. नंबर सांगा बरं आपला. 96 04 29 30 45. गाव कोणतं? मसवड पळशीमान तालुका. चालतंय, ठीक आहे. पाहिजे असेल तर तुम्ही यांच्या बरोबर कॉल करू शकताय किंवा व्यवहार करू शकताय. नाव काय म्हटलं आपलं? सचिन साबळे. शेतकरी ना आपण? चालतंय. कसे कसे गॅरंटी राहील? अंगाची साडा. दुधाची किती लिटर? 20 लिटरची. चालतंय. पहिल्या वेळाला 20 लिटर चाललेला, 22 लिटर, 20 लिटरची गॅरंटी राहील असं म्हणताय. तर ठेप्याला वगैरे चांगला पाहू शकताय तुम्ही. तर पाहू शकता मित्रांनो, हे पण चांगल्या क्वालिटीचं कालवड आहे. तर ह्याचा व्यवहार झालेला आहे, 95,000 रुपयाला ह्याचा व्यवहार झालेला. होय, दाताला कसा आहे? आदत आहे, दाताला आदत आहे. आणि 95,000 रुपयाला ह्याचा व्यवहार झालेला. तर दुसरी गाय आता आपण कव्हर करू. तर पाहू शकताय चालूला 5-5 लिटर दूध आहे. चालू दुधावर आहे, थोडं एक कर आहे. तर होय, काय किंमत सांगता ह्याची? 40,000. द्यायचं घ्यायचं काय होईल? हा, एकर आहे कास नाही? एका साडा दूध येते त्याच्यात. दूध येते कमी येते का? तर एवढं दूध येतं. काय झालंय? सायपण घालून त्याच्या आस झालं, दुसरं काय नाही. सायपण घालून का? चालतंय, ठीक. नंबर सांगा बरं. 95 27 45 45 67 53. चालतंय, ठीक, जाऊ दे. तर मित्रांनो, ज्यांना 20 लिटरच्या वरची गाय पाहिजे त्यांच्यासाठी ही गाय आपण कव्हर करतोय. साधारणतः 20 लिटरच्या वर चालेल असं कासाला वगैरे शेप आणि आकार आहे. तर आणा फिरू. गाय जरा चापस चालते का? पायाला दगड लागला का? किती वेताचे? दुसऱ्या वेताचे. किती लिटर चालले मागच्या वेता? मागच्या वेताला 20-22 चाललेले. किंमत काय सांगता? 31. द्यायचं घ्यायचं काय होईल फायनल? होय, नंबर सांगा बरं. 97 65 33 33 73 28 73 28. गाव कोणता? कडलास. तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. शेतकरी आहे? व्यापारी. व्यापारी आहे का? नाव काय आपलं? लेगाडी. चालत, ठीक, बांधा. तर मित्रांनो, गाय खरेदी करताना आपापल्या जबाबदारीवर समोर समोर सर्व गोष्टी तपासून मगच खरेदी करा, जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही. किती दिवस झाले वेल्याला म्हटलंय? काल वेलय का? तर काल वेल्याला कालवड आहे, पाहू शकताय तिथं वासर खाली ठेप्याला वगैरे तुम्ही पाहू शकता. जाताल कसा? दुसा आहे का? काय किंमत सांगताय? 1,40,000. द्यायचं घ्यायचं कसं होईल? ह्याचं काय होईल? 1.25 लाख सव्वा लाखाच्या आसपास होईल. नंबर सांगा बरं आपलं. 93 70 36 99 91. गाव कोणता? टेंभुर्णे. टेंभुर्णेचा व्यापार ना आपला? नाव काय? रवींद्र खडतरे. रवींद्र खडतरे.
तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता. पहिल्यावर कालवड काल रात्री वेलेला जहार वगैरे पडला आहे, व्हिडिओ आहे का जहाराचा वगैरे? चालतंय, ठीक आहे. पाहू शकता मित्रांनो, हे पण काळ भांड कालवडा हे पेला वगैरे तुम्ही पाहू शकता. किंमत जाणून घेऊया आपण. दाताला कसा आहे? चार दात. तर दाताला चार दात आहे. काय किंमत सांगता ह्याची? 80,000. द्यायचं घ्यायचं काय होईल? हा 65,000 होईल. हा नंबर सांगा आपण, मोबाईल नंबर सांगा. सत्यशिंगोले गाव सांगोल्याचा आहे. चालतं, ठीक. तर नंबर नको म्हणतायत, जास्त फोन येत आहेत त्यामुळं आपण दुसरी गाय कव्हर करू. तर पाहू शकता मित्रांनो, ही गाय आता वेळेला झालेली. पाहू शकता तुम्ही ठेप्याला वगैरे कसे, साधारणतः तासाभरात आता वेळ ही गाय. होय, किती वांदा खाली होती ही गाय? दुसऱ्यांदा. दाताला काय? कडदात आहे. काय किंमत सांगता? 1.15. किती लिटर पिळलेले? 12. द्यायचं घ्यायचं काय होईल फायनल? समोर समोर आल्यानंतर नक्कीच कमी जास्त होतील. नंबर सांगा बरं. 75-58-36-14. गाव कोणतं? गाव मायनगर, तालुका माहेश्वर, जिल्हा सोलापूर. पाहिजे असेल तर कॉल करू शकताय. पाहू शकताय गाय आता वेळेला लागलेले. बर कर पाहू शकता आता मित्रांनो, ज्यांचं कमी बजेट आहे त्यांच्यासाठी ही गाय चालूला. दुधाव आहे, फेप्याला वगैरे चांगले. दूध किती आहे चालू? दूध आहे चालू 7-8. एका टायमिंग, एका टायमिंग 7-8 लिटर दूध चालू आहे. किंमत काय सांगता? 55,000 रुपये दिली गाय. चालतंय. तर 55,000 रुपये ही गाय दिलेली आहे. एका टायमिंग 7-8 लिटर दूध आहे. हे तिचं वस्त्र आहे. पाहू शकताय तर पाहू शकता ज्यांचं बजेट कमी आहे त्यांच्यासाठी गाय कव्हर करतोय. पार्टी गाय आहे, काळी गाय आहे. किंमत काय सांगता? 35. द्यायचं घ्यायचं काय होईल? तुम्ही देता एवढं घेऊ. व्यापार आहे ना तुम्ही? हो. बर, फायनल सांगा बरं. आकडे एक किती होईल? 27 ला. 16-17 नाही होणार? नाही का होणार? नंबर सांगा बरं आपला. 77-76-96-08-17. गाव कोणतं? गाव इंदापूर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. बर, किती वेतन? दूध किती आहे चालू? तिसरं येत आहे आता. 10 लिटर दूध आहे. 5 लिटर. चालतं, ठीक आहे. पाहिजे असेल तर कॉल करू शकतो. ज्यांचं बजेट कमी आहे त्यांच्यासाठी ही गाय आपण कव्हर केलेली. तर मित्रांनो, आजचं सांगोला गाय बाजार इथेच थांबवणार आहोत आपण. व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण घर बसल्या गाई म्हशींच्या बाजाराचे चालू बाजार भावाचे व्हिडिओ पाहता येतील. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.